आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बहुजन दलित महासंघाच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. दत्तनगर धनगर माळ येथील मोबाईल टॉवर हटवण्याची मागणी. इचलकरंजी येथील बहुजन दलित महासंघाच्या वतीनं येथील दत्तनगर आणि धनगरमाळ परिसरातील मोबाईल टॉवर त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी करत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की दत्तनगर आणि धनगरमाळ येथील मोबाईल टॉवरमुळे सूक्ष्म रेडिएशनचे प्रमाण होत असल्याची तक्रार असून मोबाईल टॉवरमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या या परिसरामध्ये 7 ते 8 लोकांना कॅन्सरची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला असल्याने हा मोबाईल टॉवर त्वरित हटवावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोबाईल त्वरित हटवण्याची मागणी लावून धरत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावेळी शकील मुरसाळे, रावसाहेब निर्मळे, बादल हेगडे, राजू अजय हेगडे, आकाश कांबळे, सलीम वसवाडे, अविनाश गायकवाड, स्वप्नील बनसोडे, नवनाथ हत्तीकर, संजू कुडाळकर, बापू रेडेकर, पवन धुमाळ, तोशिबा इनामदार, जयवंत वडर आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.